देशभरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे अशा वेळी केंद्र सरकार हरकतीत आलेलं आहे आणि राज्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत आपल्याबरोबर माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे ज्यांनी हे कोरोनाचा संपूर्ण काळ अनुभवलेला आहे तर मला सांगा की आता सध्या यंत्रणांनी कुठल्या मोडवर असायला हवं आणि तशी परिस्थिती आहे का तुमचं काही निरीक्षण आहे आता काल जे मला समजलं की सर्वात जास्त म्हणजे कोरोना ज्यावेळी आपण आता कोरोना बरोबर जगायचं अशा पद्धतीनं एक निर्णय घेऊन ज्यावेळी आपण जगायला लागलो सगळं लाईफ नॉर्मल करायला लागलो त्यानंतरच्या ह्याच्यात कालचं सगळ्यात जास्त संख्या त्या ठिकाणी वाढलं आहे वाढलेली आहे जवळजवळ सहा एक हजार राज्यामध्ये आणि त्यामुळे एकंदर मला असं वाटतं की कोरोनाला ला लाईटली घेण्याचा काही विषय नाही कारण कोरोनाने आपल्याला जवळजवळ जे काही दोन तीन वेव्हज झाल्या त्याच्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं कोरोनामुळे जीवितहानीसुद्धा झालेली आहे आणि अनेकांना त्याचे दुष्परिणामसुद्धा अजूनही भोगावे लागत आहेत तर मला असं वाटतं की आ, जे काही केंद्र सरकारच्या मंत्री महोदयांनी म मीटिंग घेतली ती नक्कीच योग्य आहे आता ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या मला असं समजतं की त्यांनी रिव्ह्यू घ्यायला सांगितलं आहे आठ आणि नऊ तारखेला आणि अकरा आणि बारा तारखेला मला वाटतं काहीतरी मॉक ड्रिल्स घ्यायला सांगितल्यात तर ह्या नक्कीच योग्य सूचना आहेत पण एवढ्यांनीच होऊन चालणार नाहीत मला असं वाटतं की खूप ज्या मागचा अनुभव आहे आपला त्या अनुभवाचा महाराष्ट्राच्या आरोग्य यंत्रणेला खूप जास्त समजतं फक्त ते प्रॉपर कॉर्डिनेशन करून जर राईट डिसिजन्स घेऊ शकलो आपण तर मला वाटतं की आपल्याला वेळेत कंट्रोल करता येईल बरं तुमचं काही निरीक्षण आहे का सध्या हे कॉर्डिनेशन होऊ शकतं का आरोग्य विभाग किंवा इतर विभागांशी एकमेकांशी तशी काही यंत्रणा सज्ज आहे का जी जर परिस्थिती आपण बघितली तुम्ही जसं म्हणताय की हलक्यात घेण्यासारखं नाही आता कसं आहे हे बघा आता मला जे दिसतं सगळ्यात पहिलं काय होतं आम्हाला सगळं मार्गदर्शन टास्क फोर्स असायचं आता मला जे आज माझी जी माहिती आहे टास्क फोर्स अस्तित्वात आहे म्हणजे डॉक्टर संजय ओक हे अध्यक्ष आहे टास्क फोर्सचे ते आजही टास्क फोर्स अस्तित्वात आहे पण टास्क फोर्सचा लाभ घेताना शासन दिसत नाही म्हणजे टास्क फोर्सशी जे माननीय मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री आणि म्हणजे सगळ्यांनी जे, जे पटपट बैठका घेऊन त्यांचा काय गाईडलाईन्स आहेत त्यांच्या ॲडवायझरी काय आहेत मला एवढ्यात मी त्यांच्याशी पण चर्चा केली तर त्यांचंही मत आहे की आम्ही ऍडवायझरीज पाठवल्यात पण अजून काही त्याचं फार दखल घेतल्याचं कळत नाही किंवा त्याच्यात असं दिसतंय की ते एकटी मिटिंग घेत आहेत पण त्याला शासनाच्या जे काही डायरेक्टर्स असतात किंवा अन्य अधिकारी असतात त्यांनी पण या सगळ्या मिटिंग्समध्ये उपस्थित राहून त्यांची जी काही टास्कफोर्सचे जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्याबरोबर समन्वय ठेवून पुढील दिशा ठरवली पाहिजे असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं तर पहिला विषय की टास्कफोर्स आज एक चांगली गोष्ट आहे की सरकारने जुना टास्क फोर्स रद्द नाही केला पण त्यांच्याशी आज समन्वय करून काम केलं जात नाही असं एक चित्र दिसतंय ते लवकर दुरुस्त व्हावं एवढीच एक माझी छोटीशी सूचना आहे त्याचबरोबर मला असं वाटतं सेकंड पॉईंट आपण जर बघितलं तर आता आपण जे हॉटस्पॉट्स निर्माण झालेले आहेत मुंबई असतील सातारा असेल सांगली असेल अन्य भा जिल्हे असतील हॉटस्पॉट्सच्या ठिकाणी एक सुदैवाची गोष्ट मी म्हणेल की लोकांना पॉझिटिव्ह येत आहेत परंतु ॲडमिशनचं प्रमाण कमी आहे तर ती नक्कीच जमेची बाजू आहे की ॲडमिट होत नाही आहेत म्हणजे लोक सिरियस होत नाही आहेत तर त्या दृष्टिकोनातून आता काय झालं पाहिजे की मग लोक घरी राहत आहेत तर घरी राहत आहेत तर मग घरचा म्हटल्यावर आयसोल आयसोलेशन म्हणजे अलगीकरण करणं हा सगळ्यात महत्त्वाचा कोरोना म्हणजे कोविड नाईन्टीनचा गुणधर्म आहे आणि त्यामुळं त्याच्या अनुषंगाने आयसोलेशन करणं फार महत्त्वाचं आहे आणि आयसोलेशन होतं आहे का नाही इफेक्टिव्ह होतंय का नाही परिणामकारक होतं आहे का नाही याबाबतसुद्धा मॉनिटरिंग करणं म्हणजे आरोग्य विभागाने त्याची व्यवस्थित मॉनिटरिंग करणं हा सुद्धा तेवढाच महत्वाचा भाग आहे तर त्याच्या बाबतीत फोन कॉल्स करायचे त्याच्यात लक्ष ठेवायचं त्यांच्यामुळे दुसऱ्यांना इन्फेक्शन होऊ नये हे बघणं हे मला वाटतं की ह्या संसर्गजन्य किंवा कम्युनिबल कम्युनिकेबल डिझिजेसच्या अनुषंगाने फार महत्वाचा भाग आहे तिसरं मला असं म्हणायचं की आता जे हॉटस्पॉट्स आहेत पहिला सिम्पल फॉर्म्युला काय पहिल्यापासून की आपण फोर टी प्रिन्सिपल फॉलो करायचे म्हणजे आता ज्या ठिकाणी आपण काय करायचो पूर्वी की एखाद्या पॉझिटिव्ह झालं तर त्याच्या आजूबाजूचे सगळे लोक आपण टेस्टिंग करायचो तर टेस्टिंगचं प्रमाण वाढलं पाहिजे हे नक्कीच आहे तर टेस्टिंगचं प्रमाण प्रचंड वाढवलं पाहिजे हा पण एक भाग आहे मला असं समजतंय की टास्क फोर्सनी एक बायोफायर नावाचा एक टेस्टिंगचं किट दिलेलं आहे आणि सुचवलेलं आहे म्हणजे त्याच्यात काय की साधारणपणे ती टेस्ट जर केली तर पाच व्हायरसेस पैकी कुठला व्हायरस झाला म्हणजे इन्फेक्शन झालं हे कळू शकतं म्हणजे तो साधा एच थ्री अँड टू म्हणजे तो टॅमी फ्लू टाईप काही अँटीबायोटिक्सनी म्हणजे या मेडिसिननी दुरुस्त होणार आहे का म्हणजे साधा फ्लू आहे का कोविड नाईन्टीनचा व्हायरस आहे असे पाच व्हायरसेस डिटेक्ट करण्याचं ते किट आहे मला असं वाटतं की त्याचे रेट्स पण कमी करून घेतले पाहिजे शासनाने कारण आम्ही तीनशे रुपयावर रेट आणला होता मी मला अजून आठवतं की साडेपाच सहा हजार रुपयाला एच आर सी टीची टेस्ट व्हायची ती तीनशे पण आणली होती तर ते पण टेस्ट कमी करून याचा उपयोग एक केला पाहिजे तिसरं मला मला असं सांगायचं की ऐच्छिक का होत नाही पण आता मास्किंगच्या बाबतीत जरा आग्रही भूमिका शासनाने केली पाहिजे जरी अजून कंपल्शन नसलं सुद्धा मास्किंग करावं आणि वाढत असलेल्या याला प्रतिबंध करावा किंवा रोकावं असं एक महत्त्वाचं मला वाटतं मॉनिटरिंग इफेक्टिव्हली झालं पाहिजे आणि फोर टी प्रिन्सिपल ज्याला म्हणतो आपण म्हणजे पहिलं ट्रॅकिंग दुसरं टेस्टिंग तिसरं ट्रीटमेंट आणि चौथं आपण टीकाकरण म्हणतो टी फॉर टीकाकरण तर ह्या टीकाकरणच्या बाबतीत आता मला आणखीन एक समजत नाहीये की वॅक्सिनेशनच्या बाबतीत आज वॅक्सिन्स कमी पडलेत का काय तोही एक प्रॉब्लेम आहे आणि जिनोमिक सिक्वेन्सिंग हा फार महत्वाचा आहे की आता समजा मी दोन वॅक्सिन्स घेतले मग आता दोन वॅक्सिन्स घेतले तरी सुद्धा जर मला कोविड झालेला असेल तर याचा अर्थ कुठेतरी या, या वॅक्सिनला एस्केप होत आहे का मग काही व्हॅरियंट बदललाय का तर जिनोमिक सिक्वेन्सिंगने ने व्हॅरियंट वेरि, कुठला आहे किंवा काय काय चाललंय बदल होतोय का या बाबतीतल्या गोष्टी कळतात आणि त्यामुळे सतत जिनोमिक सिक्वेन्सिंग करणं मला महत्वाचं वाटतं आयसोलेशन म्हणजेच अलगीकरण करत त्याच्यावर नियंत्रण ठेवणं ते पण तेवढंच महत्वाचं वाटतं फायर आ, जो मी आता म्हणालो तसं बायो फायर बायोफायर नावाची जी टेस्टिंग मेथड आहे की ज्याच्यात पाच व्हायरस कळू शकतात तर बायोफायरच्या टेस्टिंग मेथडचा अवलंब करणं मास्किंगच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी निदान ऐच्छिक का होत नाही पण त्यावर भर देणं अशा पद्धतीच्या काही गोष्टी मला वाटतं करण्याची आवश्यकता वाटते आणि इन जनरल अवेअरनेस करणं लोकांना आज अवेअर करून म्हणजे लोकांच्या मनामध्ये बाबा आता कोरोना आहे वाढतंय आणि त्या दृष्टिकोनातून सतर्कता राहिली पाहिजे या बाबतीतला अवेअरनेस होण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या व्हायला पाहिजे तुमच्या एका बोलण्यास सुरू होता की यंत्रणा तिथल्या तिथेच आहे त्यांना असे पुश करणार असं सरकारी पातळीवरती काही उपाययोजना होत उपाय मला असं म्हणायचं की हे बघा आपण जर वेळेत जागरूक नाही झालो की एकदम ते पसरतो तो पसरला तर, तर आता वेळेत जागरूक होऊन लोकांना जागरूक करावं आणि योग्य स्टेप्स घ्याव्यात आपल्याला खूप काही मागच्या गोष्टींचा अनुभव आहे त्यामुळे राईट स्टेप जर घेतल्या तर कंट्रोल होईल आणि मला असं वाटतं ती घ्यायला पाहिजे किती गंभीर आहे सरकार या बाबतीत राज्यातलं मला एवढंच वाटतं आता मी जसं म्हणालो की टास्क फोर्स हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो टास्क फोर्स काय करतो की पूर्ण केंद्र शासनाच्या ज्या गाईडलाईन्स शास असतात ऍडवायझरीज येतात तर त्या ऍडवायझरीज शासनाला येतात टास्क फोर्सला येत नाही त्यामुळे त्या ऍडवायझरीज त्या पण टास्क फोर्सला कळवाव्यात टास्क फोर्समध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत काही कम्युनिकेबल डिझिजेसच्या संदर्भातली तज्ज्ञ लोक आहेत आणि काही उपचाराच्या संदर्भातले लोक आहेत मला असं वाटतं की त्यांचा पण राईट ऍडवाईस आपण घेतला पाहिजे थोडक्यात टास्क फोर्स आणि गवर्नमेंटनी समन्वय करून एप्रोप्रिएट डिसिजन्स घेणे म्हणजे राईट डिसिजन्स घेणे ही सध्याची महत्वाची गोष्ट आहे आणि समन्वयाचा थोडा अभाव जाणवतो तो दुरुस्त व्हावा एवढी एक माफक अपेक्षा आहे हा अभाव आरोग्य मंत्री कोण आहे का मला असं वाटतं की इन जनरल राज्याचे प्रमुख जे आहेत मुख्यमंत्री महोदय त्यांनी या बाबतीत जरा अधिक कारण त्यांना सुद्धा मला जे समजतं की आरोग्य तसा विषय थोडा आवडीचा विषय म्हणजे मला जे जवळून वाटत होतं तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे आणि निश्चित आरोग्यमंत्री तर महत्त्वाचे आहेतच ते ते हॉट सीटवर बसलेले आहेत त्यामुळं त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनीच यात लक्ष घालावं आणि मला वाटतं की जनतेच्या नुकसान होण्यापासून निश्चित प्रकारे रोखलं पाहिजे बरं सर म तुमचा मागचा अनुभव जर बघितला तर सध्या महाराष्ट्रातली कशी परिस्थिती आहे नागरिक काही घाबरतायत काही घाबरू नये असा देखील सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे तुमचा मागचा अनुभव बघता आता सध्याचं वातावरण किती हानिकारक होऊ शकतं किती त्रासदायक होऊ शकतं कसं सज्ज असलं पाहिजे नाही मला असं वाटतं की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने खरोखर आता समजा वॅक्सिनेशन आहेत आता मला स्वतःलाच एक प्रश्न आहे अजून की आता मी दोन व्हॅक्सिन घेतल्या तर मग आता बुस्टर डोसची अजून गरज आहे का आसेल जे काही असेल नसेल या बाबतीतली गवर्नमेंट ऑफ इंडियाच्या वरचे जे काही आपल्या ज्या त्यांचे जे काउन्सिल्स आहेत त्यांनी याबाबतचा सूचना किंवा ऍडवायझरीज दिल्या पाहिजेत बुस्टर डोसेस घ्यावेत नाही घ्यावेत आणि त्याच्यानंतर आता जे काही सांगण्यात आलेलं आहे की ड्रिल्स घ्या किंवा रिव्ह्यूज घ्या हॉस्पिटल्सचा तर हे बरोबर आहे की आता मला एक सांगा की जर काहींना हॉस्पिटल्स हॉस्पिटलायझेशन लागलं तुम्हाला सांगतो डिलिव्हरीच्या लेडीज ज्या आहेत त्या हॉस्पिटलाइज झाल्या पाहिजे किंवा ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे म्हणजे सहव्याधी आहे डायबिटीज आहे ब्लड प्रेशर आहे स्थूलपणा आहे म्हणजे ओबेसिटी आहे ह्या सगळ्या लोकांना जर कोविड झाला तर त्यांच्यावर ऍग्रेसिवली कोविड नाईन्टीन प्रभाव करतो आणि अनेक लोक दगावतात मला असं वाटतं की अशा सगळ्या सहव्याधी असणाऱ्या आणि डिलिव्हरी केसेस किंवा अशा काही गंभीर आजाराचे लोकांनी त्वरेने ॲडमिट होऊन उपचार घेतले पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा आता इथून पुढे प्रत्येक हॉस्पिटललासुद्धा सांगितलं पाहिजे की बाबा ऑक्सिजन बेड्स आय सी यू बेड्स ह्या काही आता व्हेकंट ठेवल्या पाहिजेत अशा किमान एका एका मोठ्या हॉस्पिटलला दहा दहा बेड्स तरी वेकंट ठेवल्या पाहिजेत किंवा ज्या लागणारे जे मेडिसिन्स आहेत त्या माफक प्रमाणात उपलब्ध आहेत का नाही ते बघ बग, बघितलं पाहिजे आणि वॅक्सिन्स हा सुद्धा एक फार महत्वाचा विषय निश्चित प्रकारे आहे तर मला असं वाटतं आणि आता कसं असतं की नुसतं आरोग्य विभागच नाही mm. तर महसूल विभाग असेल ग्रामविकास असेल नगरविकास विभाग असेल या विभागांचं सुद्धा कॉर्डिनेशन होणं mm. हा सुद्धा तेवढाच महत्वाचा भाग आहे समन्वय नसला राज्याच्या वेगवेगळ्या विभागात तरी सुद्धा अडचणी निर्माण होतात आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत आणि आपण नवीन नवीन आता त्या त्यावेळेस कोविडमध्ये काम केलं बरेचसा स्टाफ रिट म्हणजे तात्पुरता घेतला होता पण जे जे काही नवीन लोक असतील आता त्यांना ट्रेनिंग देणं हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे तर त्यामुळं ट्रेनिंग सुद्धा भाग लवकर सुरू झाला पाहिजे तर मला असं वाटतं की आपण हे करून ठेवावं कारण याची खूप मोठी किंमत मोजावी लागते जर का आपण वेळेत नाही केलं तर नक्कीच कोरोनाला हलक्यात घेण्यात काही सारस्य नाहीये खूप मोठी तयारी करावी लागेल आणि कुठेतरी समन्वयाचा अभाव हो देखील असल्याचं माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात रवी मुंडे एबीपी माझा जालना एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट